मित्रांनो नमस्कार। मी ब्लॉक 4 साठी आज काही मित्रांनी मला सांगितलं की आपल्या इथे सोलापूर गड्डा यात्रा भरलेली आहे, त्या ठिकाणी तू ब्लॉग काढ आणि यूट्यूबला टाक। त्यासाठी आम्ही आता मी आणि माझे मित्र सुरेश पाटील यांच्यासोबत आम्ही गड्डा यात्रेला जाणार आहे। चला तर मग जाऊया। असं म्हणून गाडीवर बसलो आणि निघालो। गाडी पार्क केली आणि आपला हळूच मी फोटोशूट केला आणि हळूहळू सगळे भिंतीवरचे चित्र घेत होतो। मित्र काय मागं लक्ष नव्हतं, त्याचं त्याच्या धुंदीत जात होता। मी आपलं मूड होता आणि होम मैदानचं बोर्ड दिसलं आणि मला एक गाणं सुचलं, मी सुरू केलो। एक प्यार कानक माहे मौजो की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है। वाह वाह, गेटमधून एंट्री केल्या केल्या हे बघा मोठं पाळणा दिसला आणि काय एक माणूस ओरडत होता, अरे बाबा इकडे बघ इकडे बघ, त्यानं म्हणत होतो सोना आहे सोना, अरे बाबा तू ना मजाकच घेतला आमचा। अरे रे रे, इंडियाज लार्जेस्ट अंडर वॉटर फिश टनल एक्सपो या ठिकाणी दिसतंय तुम्हाला आणि अशा लाइटिंगनी सजवलेली तुम्हाला या ठिकाणी सर्वात मोठा मासा दिसतोय। एक सबस्क्रायबर भेटला, त्यानं म्हटलं माझे व्हिडिओ बघितले, त्यानं हळूच त्याचा तो व्यवसाय होता तो इलेक्ट्रिकचा। माझा मित्र सुरेशनं हळूहळू त्याच्याजवळ गेला आणि तो पाहिला, लाईटिंग बदलत होती, एक गोल स्पेअरसारखा होता त्याच्यावर हात ठेवल्यानं ते लाईटिंग बदलत होती, छान वाटलं आणि त्यालाही मस्त रिप्लाय दिला आणि त्यानं म्हटलं सबस्क्रायबर आहे तुझा। ओके, मी विचार करत होतो ह्या पाळणा घर 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 फिरतंय, हे लोक कसं काय असं हे फिरत असेल, काय नाही राव हे असं चालत असतंय गड्ड्यामध्ये वगैरे, हे असं काहीतरी भयानक दिसत होतं, अंगावर येतं असं वाटत होतं, पण हे मस्त मजेशीर होते, एक अट्रॅक्टिव्ह दिसत होतं। अरे बापरे, हे कसला पण म्हणायचं रे बाबा, नाकातनं धोरातनं कुठनं कुठनं धोर निघते काय कळत नाही बाबा, यांचं काय मजा मजाक लोक भेटतात आम्हाला गड्ड्यामध्ये। आणि लहान मुलांचं मस्तपैकी फुगा दिसत होता, लहान मुलं मजा घेत होती, काही मुलं वर जात होती, काही मुलं खालून डान्स करत होते, मस्त वाटली। ही मुलगी खूप छान हसत होती आणि बघितली आणि साईडला झाली आणि हळूच मी इकडचा एक मुलगा येत होता हळूहळू, अरा 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 आपटला आपटला आणि हा मुलगा मस्त मलाच कॅमेरामॅन फोकस करा म्हणत होता। अरे वा, आणि हळूहळू मी समुद्रात गेलो, समुद्र वगैरे काय नाही होतं, तलाव केलं होतं गड्ड्यामधलं, मुलं मस्तपैकी एक समुद्रामध्ये फिरण्याचा आनंद घेत होते। हळूहळू तुम्ही बघू शकता हा मुलगा माझ्याकडे बघत बघत माझ्याकडे येत होता, मला काय आता धडकतो काय नाही, हळूच बघितलं आणि सरकलं, मग लोकात घेतलं, हा माणूस तर काय राव मागच मागच लागला होता, हात केला आणि चला म्हटलं, काहीतरी दिसलं नमून आणि निघून गेला, कोण होतं माहीत नाही। हळूच मी आपल्या लहान मुलांच्या चक्रामध्ये कॅमेरा फिरवत होतो, तुम्ही बघू शकता हे बघा जय श्रीराम म्हणा तिथले लोक मला विचारले जातात आता काय तुमचं चॅनल, मी सांगून टाकलं पटकन, हे बघा काहीतरी मसाला पण दिसत होतं मस्तपैकी रंगून ठेवलेलं आणि हळूच हाय बघा, अरे रे 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 खतरनाक, हे तर काय हळू मागं पुढं होत होतं, मग काय घेतलं ना शूटिंग जबरदस्त, किती वाटत होती त्यांना आतल्यांना फुग आला मध्ये, आम्हीच राहून गेलं नेमकं कोण शूटिंग करते करण्यासाठी, मी आपलं एक तर सेल्फी स्टिकनं घेतला, हा मुलगा उड्या मारत होता मस्तपैकी, त्याला भारी वाटलं कॅमेरा आपला व्हिडिओ कुणीतरी करते, खाली सांडला गेला आणि हळूच उठून मला दोन बोटं दाखवलेन बाबा छान बाबा, सगळी बोटं दाखवण्यातच हळूच मग कॅमेरा स्लाईड केला आणि हे बघा खतरनाक, तुम्ही बघू शकता सांडले सांडले पडले पडले या मार्गात होते, भयानक सगळ्या गोष्टी होत्या, रिस्क पण तेवढंच होतं, पण हे बघण्यातच भीती वाटते, तर बसण्यात कसली भयानक भीती, राहू द्या सोडा सगळे बघा हे सगळं असलं रंगरंगीत मस्त मस्त लाईटिंगमध्ये सगळं गड्डा भरलेलं दिसत होतं, मी कशातच बसण्याचं डेअरिंग केलं नाही बरं का, लोक चिकार होते सगळं धूळ होते खायचं होते किरकिर किरकिर किर, म्हणून मी सायलेंट करून टाकलं, पाळणा घर 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 फिरत होतं सगळं, एक नंबर वातावरण होतं, पण काय सांगायचं मित्रांनो इथं एवढं धूळ होतं ना, अरा रा रा सगळे मास्क वापरला पाहिजे बरं का, आणि शेवटचा हा चक्कर घेऊन मी काय केला मित्रांनो, फायनली ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे, व्हिडिओ कसा झाला सेक्शनमध्ये सांगा आणि पुढील ब्लॉगमध्ये लवकरच स्वागत असेल तुमचं, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय